ये चुनाव पहला चुनाव है जहां बीजेपी के नेताओं ने साफ कह दिया है कि वो हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन को, संविधान को बदलना चाहते हैं, खत्म करना चाहते हैं। इवत्तु बीजेपी और संविधान तगी अंत निटे चुनाव नड़ीता है। एक तरफ कांग्रेस पार्टी जो संविधान की रक्षा कर रही है और जिसने हिंदुस्तान की जनता के साथ मिलकर यह संविधान देश को दिया था, इवत्तु अवर कैयल हिड़तक संविधान कांग्रेस रक्षण इवत्तु जनरु आ संविधान अडियल्लि नावेल्लरू कूड बदुकुत्ता इद्दीवि। उसमें अंबेडकर जी की का भी बहुत बड़ा योगदान था, अंबेडकर जी का बड़ा योगदान था। अब दय क्षम अंबेडकर अवरिगे नावु निजवागलू इवत्तु धन्यवादगळन्नु नावु हेळबेकागुत्तदे। संविधान में साफ लिखा है कि हिंदुस्तान में समानता होनी चाहिए, इक्वालिटी होनी चाहिए। संविधान दल्ली समानता तरबेकु अंतकंतद्दु संविधान दल्ली बरेदिदे और इस संविधान में साफ लिखा है कि रिजर्वेशन होना चाहिए। इस संविधान दल्ली रिजर्वेशन बेकु अंत आगले ओबीसी गे एससी एसटी गे बरेदिट्टिद्दारे और इन दो चीजों को बीजेपी मिटाने की कोशिश कर रही है। वो नहीं चाहते कि रिजर्वेशन हो और वो संविधान को जड़ से उठाकर फेंकना चाहते हैं, खत्म करना चाहते हैं। ये एरडु विचारगळन्नु बीजेपी और तगद हाकबेकु कित्त हाकबेकु अंत इद्दारे, अदन्न रक्षणे माड्तक्कंत केलस नम्मदिदे। कुछ दिन पहले उनके नेशनल प्रेसिडेंट ने इंटरव्यू में कहा जो भी समानता चाहता है वो नक्सलवादी है। एनु इवत्तु बीजेपी अवंतु दोड्ड नायक हेळ्तारे एल्लि समानते बेकु अवरेल्ल नक्सलरु अंत हेळि हेळ्ता इद्दारे। पूरी दुनिया के सामने बीजेपी के प्रेसिडेंट ने इस किताब पर एक बार फिर आक्रमण किया। बीजेपी प्रेसिडेंट अवरु ई संविधानवन्न डिसोनर माडिदारे, इदन्न बेड अंत हेळिदारे और फिर उनके प्रधानमंत्री कहते हैं कि हम संविधान की रक्षा करना चाहते हैं। ओंद कडेगे प्रधानमंत्री नावु संविधानवन्न रक्षणे माडबेकु अंत हेळ्तारे। अगर आप संविधान की रक्षा करना चाहते हैं तो आपका प्रेसिडेंट संविधान पर, समानता पर क्यों आक्रमण कर रहा है? वो क्यों कह रहा है कि अगर समानता चाहने वाले लोग नक्सली हैं? कांग्रेस पक्ष नमगे यारिगू नक्सलेट मत बेड, नमगे इक्वालिटी बेकु अंत ना होराटी। ये प्रधानमंत्री को जवाब देना चाहिए, पीएम और इतना आंसर माडबेकु। सर ओके कन्नड लीव मार, ओके सॉरी सर। तो बीजेपी के प्रेसिडेंट ने फिर से इस कॉन्स्टिट्यूशन पर आक्रमण किया। बीजेपी नोरो मत्ते सति नम्म संविधानवन्नु मत्ते तिरुचलिक्के नोड्तिदारे। वो सारे लोगों को कह रहा है अगर दलित समानता चाहते हैं, अगर ओबीसी समानता चाहते हैं, अगर आदिवासी समानता चाहते हैं तो वो नक्सलवादी हैं। या नावु कांग्रेस पक्षदिंद ओबीसी बग्गे नम्म दलित बग्गे आदिवासी बग्गे मातनाडिद्रे नमगे इवरु नक्सलवादी अंतू हेळ्तिद्दारे। इससे बड़ा कॉन्स्टिट्यूशन पर आक्रमण नहीं हो सकता है। इदरिंद हेच्चागि संविधानद मेले आक्रमण माडलिक्के अवकाश इल्ल। बीजेपी के प्रेसिडेंट को एकदम इस्तीफा देना चाहिए और प्रधानमंत्री को देश के दलितों से, पिछड़ों से, आदिवासियों से माफी मांगनी चाहिए
कि उनके प्रेसिडेंट ने कॉन्स्टिट्यूशन पर आक्रमण किया। राष्ट्र प्रधानमंत्री और बीजेपी और अध्यक्ष जे बी नड्डा दिवस संविधान बहुत अवमान अदी देश जनते मुदे अपालजी अंतु नानु घोषणा माता और प्रधानमंत्री को कर्नाटक की जनता से और हिंदुस्तान की हर माता बहन से भी माफी मांगनी होगी। प्रधानमंत्री और नरेंद्र मोदी और राष्ट्र वास मत प्रतिबर ते अलगू सह संविधान बेटना बे अपालजी हेल्ता प्रज्वल रवन्ना 400 महिलाओं का रेप करता है। प्रज्वल रवन्ना 400 महिलाओं का रेप करता है, वीडियो बनाता है। प्रज्वल रेवन्ना और सुमार 400 जन हेणमक्कल जो नोड़ी देश गेल्ला नोड़ी। ये सेक्स स्कैंडल नहीं है, इसको मैस रेप कहा जाता है। सेक्स स्कैंडल इल्ला, इदना मास रेप अंत तिलिबेकागुत्तदे। और स्टेज में कर्नाटका के सामने प्रधानमंत्री मैस रेपिस्ट का समर्थन कर रहे हैं। वो कर्नाटका को कह रहे हैं कि अगर आपने इस रेपिस्ट को वोट दिया तो मेरी मदद होगी। तावेल्ला नोड़ देंगे राष्ट्र प्रधानमंत्री और प्रज्वल रेवन्ना जो इकोडो और बगे मत याचलिसके आगे बंदिद्रो और प्रज्वल रेवन्ना गे तावु तम्मा मतवन्नु कोट्रे नंगे वोट माड़दंगे आगतदे अंत हेळिबिट्टु घोषणेयन्नु माडिद्रो। और कर्नाटका की हर महिला को मालूम होना चाहिए कि जब प्रधानमंत्री आपसे वोट मांग रहे थे तो उनको मालूम था प्रज्वल रवन्ना ने क्या किया था। यावाग नरेंद्र मोदी और बंदो प्रज्वल रेवन्ना जो प्रकार मत याचिसलिक बंदिद्रो इडी समाज गोत्तागबेकु प्रत्येक महिलरिगे गोत्तागबेकु आवाग प्रधानमंत्री और गोत्तित्तु। बीजेपी को हर हर नेता को मालूम था कि प्रज्वल रवन्ना मैस रेपिस्ट है, तब भी उन्होंने उसका समर्थन दिया और अलायंस किया। बीजेपी नोर्गे मत बीजेपी नोर मुखंडगळिगे प्रति ओब्बरिगू गोत्तु प्रज्वल रेवन्ना ಒಂದು ಮಾಸ್ ರೇಪಿಸ್ಟ್ ಆಗಿದ್ರು ಸಹ ಆತನಿಗೂ ಮತ್ತೆ ಅವನಿಗೆ ಆತನ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದಲ್ಲ ಪ್ರಧಾನ ಕೊಟ್ರು। ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕೋ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕಿ ಹರ್ ಮಹಿಳಾ ಸೆ ಮಾಫಿ ಮಾಂಗ್ನಿ ಚಾಹಿಯೆ ಕಿ ಉಸ್ ಉನ್ಹೋನೆ ಏಕ್ ಮಾಸ್ ರೇಪಿಸ್ಟ್ ಕೋ ಅಪ್ನೆ ಸ್ಟೇಜ್ ಪರ್ ಲಾಕರ್ ಉಸ್ಕೋ ಸಮರ್ಥನ್ ದೇನೆ ಕಿ ಬಾತ್ ಕಿ ಆಪ್ಸೆ। ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಇಡಿ ದೇಶಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅಪಾಲಜಿ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ। ಕಾರಣ ಅವರನ್ನ ಪ್ರಜ್ವಲ್ ರೇವನ್ ಅವರನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ವೇದಿಕೆಯಿಂದ ಅವರು ಪ್ರಚಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕೆ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿನೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕಿ ಹರ್ ಮಹಿಳಾ ಕಾ ಅಪಮಾನ ಕಿಯಾ ಹೈ। ರಾಷ್ಟ್ರದ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿಗಳು ಕೇವಲ ಇದು ಹಾಸನ್ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಕೇವಲ ಇದು ಕರ್ನಾಟಕ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲ, ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। और इसके लिए प्रधानमंत्री को अमित शाह को और बीजेपी के हर नेता को देश की महिलाओं से माताओं बहनों से हाथ जोड़कर सिर झुकाकर माफी मांगनी चाहिए। इडी राष्ट्र प्रधानमंत्री और राष्ट्र गृह मंत्री अमित शाह और घटने इडी राष्ट्र एला महिला तले बागी और अपालजी केल बेकागुत्तदे। दुनिया के किसी भी लीडर ने ऐसा काम पहले नहीं किया होगा। इडी जगत दिवस घटने ना यू नोड़ू इला पूरे दुनिया में ये खबर फैली है कि हिंदुस्तान के प्रधानमंत्री ने मैस रेपिस्ट के लिए वोट मांगा है। इडी जगत दिवस चर्चे आगता है राष्ट्र प्रधानमंत्री और मैस रेपिस्ट जो निंतकोंडु एल्ला रीतिय सहकारवन्नु कोट्टु मत याचिसलिक्के और क्षेत्रक्के होगिदारे। ये बीजेपी की विचारधारा है, इदे बीजेपी नोर्दो विचारधारा इदे। अलायंस की जरूरत थी, सत्ता चाहते हैं
तो कुछ भी करने को तैयार है। और गेलबेकु अंत हेली अलायंस माड्कोंडु ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಪಡೆಯುವುದಕ್ಕಾಗಿ ಏನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೂ ತಯಾರಾಗಿದ್ದಾರೆ. ಆಪ್ ಸೋಚಿಯೇ, ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕಾ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಪೂರಿ ದುನಿಯಾಗೆ ಸಾಮನೆ ಮ್ಯಾಸ್ ರೇಪಿಸ್ಟ್ ಕೆ ಲಿಯೇ ವೋಟ್ ಮಾಂಗ್ ರಹಾ ಹೈ. ನೀವು ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ನೋಡಿ, ರಾಷ್ಟ್ರದ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿಗಳು ಇಡೀ ಜಗತ್ ಮುಂದೆ ಒಬ್ಬ ಮ್ಯಾಸ್ ರೇಪಿಸ್ಟ್ ಗಾಗಿ ಮತೆ ಯಾಚಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಸತ್ತಾ ಕೆಲೆ ಕುಚ್ ಭೀ ಕರ್ ಸಕ್ತೆ ಹೈ, ಅಧಿಕಾರಕ್ಕಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೂ ತಯಾರಾಗಿದ್ದಾರೆ. ಪಿಛಲೆ ದಸ್ ಸಾಲ ಬಾಯಿಸ್ ಲೋಗೋ ಕೆಲೆ ಇನ್ನೊನೆ ಕಾಮ್ ಕಿಯಾ, ಹತ್ತು ವರ್ಷದಿಂದ ಅವ್ರು ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ? ಕೇವಲ ಒಂದು 22 ಮಂದಿಗಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕಾ ಧನ್ ಲೇಕರ್ ಇನ್ನೊನೆ 22 ಲೋಗೋ ಕೆ ಜೇಬ್ ಮೇ ಡಾಲಾ. ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಸಂಪತ್ತು 22 ಮಂದಿಗೆ ಅವರು ಪಾಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಅದಾನಿ ಅಂಬಾನಿ ಇನ್ ಲೋಗೋ ಕೆ ಜೇಬ್ ಮೇ, ಅದಾನಿ ಅಂಬಾನಿ ಅವರ ಜೇಬ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಯ್ತು. ಭಾಯಿ ಔರ್ ಬಹನೋ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ನೇ 16 ಲಕ್ಷ ಕರೋಡ್ ರೂಪಾಯಿ 22 ಲೋಗೋ ಕಾ ಕರ್ಜಾ ಮಾಫ್ ಕಿಯಾ ಹೈ. ತಮಗೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು, ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಸಂಪತ್ತು 16 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮಾಫ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ 22 ಜನಕ್ಕಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. उन्होंने 22 अरबपति बनाए, अब हम करोड़ों लाखपति बनाने जा रहे हैं. और केवल 22 मंत्रिगल के केस मारता इद्रो और ना मल्टी मिलियनर्स मारता इद्रो, ना वो लक्षांतर जन के लखपति मारने को रटी दिवे. मोदी जी की गारंटी, मैस रेपेस को वो हिंदुस्तान से भागने देंगे. मैं मोदी और गारंटी ಒಬ್ಬ ಮಾಸ್ ರೇಪಿಸ್ಟ್ ಗೆ ದೇಶದಿಂದ ಹೊರಗೆ ಕಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 400 ಮಹಿಳಾ ಕ ರೇಪ್ ಕಿಯಾ, ತಬ್ ಭೀ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಜೀನೆ ಉಸ್ಕೋ ಜರ್ಮನಿ ಜಾನೆ ಸೆ ನಹಿ ರೋಕಾ. 400 ಮಹಿಳರನ್ನ ರೇಪ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಅವನಿಗೆ ದೇಶದಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಉನ್ಕೆ ಪಾಸ್ ಸಾರಿ ಮಷೀನರಿ ಹೇ, ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಹೇ, ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಹೇ, ಸಾರಾ ಕಾ ಸಾರಾ ಹೇ, तब भी प्रधानमंत्री ने इस मैस रेपिस्ट को जर्मनी जाने दिया, ये उनकी गारंटी है. और अली एल्ला रीतिया अधिकार इद्रू सह सीबीआई इद्रे इमिग्रेशन इदे कस्टम इदे एल्ला इद्रू सह इंत ಒಬ್ಬ मैस रेपिस्ट गे देशದಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. अब अगर आप भ्रष्ट राजनेता हो, मैस रेपिस्ट हो, तो बीजेपी आपकी रक्षा करेगी. अगर ऐसा मास रेपिस्ट लोगों को ಈ ರೀತಿ ಒಂದು ಮಾಸ್ ರೇಪಿಸ್ಟ್ ಅನ್ನ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿರೋದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ತಪ್ಪಾಗಿದೆ. ಅಬ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಗೆ ಗ್ಯಾರಂಟಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿನಿಂದ ಇಂತ ಅವ್ರನ್ನ ಮತ್ತೆ ನಾವು ಅಲ್ಲಿಂದ ತಗೊಂಡ್ ಬರೋದು ಅದ್ ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಆಗಿರ್ತದೆ. ಸೂಕ್ತ ಕ್ರಮವನ್ನು ತಗೊಳ್ತೀವಿ, ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ಅಬ್ ಆಪ್ಕೋ ಖುಷ್ ಕರ್ನೆ ಕಾ ಟೈಮ್ ಆಗಿಯಾ. ಈಗ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಅವಕಾಶ ನಿಮ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದೆ, ನೀವೊಂದು ತೀರ್ಮಾನಕ್ಕೆ ಬರಬೇಕಾಗ್ತದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ಹಮನೆ 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ದಿ, ಕರ್ನಾಟಕ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ 2000 ರೂಪಾಯಿ ಹರ್ ಮಹಿಳಾಗೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಕೌಂಟ್ ಮೇ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ 5 ಗ್ಯಾರಂಟಿಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. 5 ಗ್ಯಾರಂಟಿಯಲ್ಲಿ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು 2000 ರೂಪಾಯಿ ಮಹಿಳೆಯರ ಅಕೌಂಟ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ಲಬ್ 24,000 ರೂಪಾಯಿ ಸಾಲ ಕೆ, 2000 रुपए महीने के कर्नाटक के हर महिला के बैंक अकाउंट में गृह लक्ष्मी स्कीम. 2000 रुपए तिंगल के 12 तिंगल के 24,000 रुपए आ रीति महिला के इडी राज्य ದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಮಹಿಳರಿಗೆ ಅವರ ಅಕೌಂಟ್ ಗೆ ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ 24,000 ರೂಪಾಯಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಅಬ್ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಸ್ಕೀಮ್, ಈಗ ನಾವು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಸ್ಕೀಮ್ ಅಂತ ಒಂದು ತಂದಿದ್ದೇವೆ. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಸ್ಕೀಮ್ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕಿ ಅಗ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಬನಾನೆ ಜಾ ರಹಿ ಹೈ. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆ ಬರ್ತಕ್ಕಂತ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದು ಮೊದಲನೇ ಕೆಲಸ ನಾವು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆ ತರ್ತಾ ಇದೀವಿ. ಹರ್ ಗರೀಬ್ ಪರಿವಾರ ಕಿ ಲಿಸ್ಟ್ ಬನಾಯಿ ಜಾಯೇಗಿ. ಎಲ್ ಪ್ರತಿ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಬಡ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಅವರು ಲಿಸ್ಟ್ ತಯಾರಾಗ್ತಾ ಇದೆ.
करोड़ों लोगों की लिस्ट बनेगी। नरेंद्र मोदी जी ने सबको गरीब बना दिया है। कोट्यांतर महिला तो लिस्ट मार्ली के ना होती थी भाई। नरेंद्र मोदी और नम निम्लू बड़वर आगे मारे। हर परिवार में से एक महिला का नाम चुना जाएगा। प्रतियोंद परिवार कुटुंब महिला सेलेक्ट मारता है और साल का 1,00,000 रुपया उस महिला के बैंक अकाउंट में चला जाएगा। 1,00,000 रुपये प्रति वंद वर्ष आ महिला और अकाउंट के ना कल्सली के योजना। हर महीने 8,500 रुपए कटाकट आपके बैंक अकाउंट में। प्रति तिंगलो 8,500 रुपए प्रति तिंगलो कटाकट निम्मा अकाउंट के बरते दे। कर्नाटक के गरीब परिवारों को साल का 24,000 रुपए नहीं 1,24,000 रुपए मिलने जा रहा है। कर्नाटक दल्ली वासा मर्तकंत बड़ कुटुंब केवल 24,000 मात्र इल्ल 1,24,000 रुपए प्रति वर्ष निम्म अकाउंट के बरतदे। और जैसे ही हम महालक्ष्मी की बात कर रहे हैं, हिंदुस्तान के प्रधानमंत्री को इरिटेशन हो रहा है, चिड़ मचड़ी है। नाव इल्ली मातनाडता इदीवि राष्ट्र प्रधानमंत्री के भया बरता है और चिंतन आगे, क्योंकि उनके अरबपतियों मित्रों को यह पैसा नहीं मिलने वाला है। या तक अंद्रे और जो 22 जन अटानी अंबानी और हणवन और हेबिटो बारी चिंतन आगे। युवाओं को अप्रेंटिसशिप का अधिकार हमारी सरकार देने जा रही है। युवक बरतकंत दिन नम सरकार युवजन मित्र स्टाइपेंड को तीर्मान। युवा निधि में आपको यहाँ 3,000 रुपए प्रति महीना मिलता है। युवा निधि योजना अड़ी राज्य सरकार 3,000 रुपए सिकता है। पहली नौकरी पक्की स्कीम हम लागू करने जा रहे हैं। नमो पक्ष अधिकार बंद मोदलने के निरुद्योग जॉब को अवकाश ना माड़ी कोड़ता है दिवी। एक साल की नौकरी मिलेगी, 8,500 रुपए हर महीने बैंक अकाउंट में जाएंगे, 1,00,000 रुपए साल के होंगे और बेस्ट क्वालिटी की ट्रेनिंग हिंदुस्तान के सारे ग्रेजुएट्स को मिलने वाली है। 1,00,000 रुपए वर्ष के प्रति वर्ष ना जॉब को अदर जो 8,500 रुपए प्रति तिंगलो निम्म खाते बरतदे। अदु नावु इडी राष्ट्रदल्लि इरतक्कंत युवा मित्ररु यारु ग्रेजुएट पास माडिर्तारे अवरिगे तलुपुत्तदे। उन्होंने आपको बेरोजगारी दी, हम आपको अप्रेंटिसशिप का अधिकार और बैंक में साल के 1,00,000 रुपए और दुनिया की सबसे बेहतर ट्रेनिंग देने जा रहे हैं। और सुल्लु हेळि और उद्योग कोड्तीवि अंत हेळिबिट्टु सुल्लु भाषण अवनु कोट्रु। नावु कांग्रेस पक्षदिंद वर्ष के 1,00,000 रुपए प्लस वर्ष के अप्रेंटिसशिप 8,500 रुपए और निम्म अकाउंट के हाक्तीवि। 30,00,000 सरकारी नौकरियां खाली पड़ी हैं, उनको हम आपके हवाले, चुनाव जीतते ही हम उनको आपके हवाले करने जा रहे हैं। 30,00,000 केंद्र उद्योग अवकाश है, खाली उद्योग खाली अदक्के नावु बंद तक्षण 30,00,000 उद्योग तीर्मानी निम्म मुंदे तोर्स्ती। मनरेगा में आज 250 रुपए मिलता है, हमारी सरकार 400 रुपए देने जा रही है। मनरेगा दल्ली इवत्तु राष्ट्र दल्ली राज्य दल्ली केवल 250 रुपए सिक्ता है। नाव सरकार बंद मेले 400 रुपए तीर्मानी। और जो आंगनवाड़ी और आशा में महिलाएं काम करती हैं, उनकी आमदनी हम दुगनी कर रहे हैं। नम्म राष्ट्र राज्य आशा कार्यकर्ता अंगनवाड़ी कार्यकर्ता सह ना सहायता। नरेंद्र मोदी अरबपतियों का कर्जा माफ करते हैं, हम हिंदुस्तान के हर गरीब किसान का कर्जा माफ करने जा रहे हैं। नरेंद्र मोदी और
22 ಉದ್ಯೋಗಪತಿಯವರ ಸಾಲವನ್ನು ಮನ್ನಾ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಾವು ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ರೈತರದು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅವರ ಕಿಸಾನೋಕ ಲೀಗಲ್ ಕಾನೂನಿ ಮಿನಿಮಮ್ ಸಪೋರ್ಟ್ ಪ್ರೈಸ್ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಮೇ ಪಹಲೆ ಬಾರ್ ಹಮಾರಿ ಸರ್ಕಾರ ದೇಗಿ. ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ರೈತರದ ಮಿನಿಮಮ್ ಸಪೋರ್ಟ್ ಪ್ರೈಸ್ ಅವರು ಸುಮ್ಮನೆ ಭಾಷಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಮಿನಿಮಮ್ ಸಪೋರ್ಟ್ ಪ್ರೈಸ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಜೋ ಬಿ ಆಪ್ಕೆ ಲಿಯೆ ಗರೀಬೋ ಕೆ ಲಿಯೆ ಹುವಾ ಹೈ, ಕಿಸಾನೋ ಕೆ ಲಿಯೆ ಹುವಾ ಹೈ, ಮಜ್ದೂರೋ ಕೆ ಲಿಯೆ ಆಜಾದಿ ಕೆ ಬಾದ್ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ, ಯೇ ಕಾಲೇಜಸ್ ಸ್ಕೂಲ್ಸ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟೀಸ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ ಯೇ ಸಾರಾ ಕಾ ಸಾರಾ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಕೆ ಕಾರಣ ಬನಾ ಹೈ. ಅಗರ್ ಬಿಜೆಪಿ ಕೆ ಲೋಗ್ ಇಸ್ಕೋ ಖತಮ್ ಕರ್ ದೇಂಗೆ ತೋ ಗರೀಬೋ ಕೋ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಮೇ ಕುಛ್ ನಹೀ ಮಿಲ್ನೆ ವಾಲಾ ಹೈ. ಆಪ್ಕಿ ಜಮೀನ್ ಚಲೆ ಜಾಯೇಗಿ, ಆಪ್ಕಾ ಕೋಯಿ ಭವಿಷ್ಯ ನಹೀ ಹೋಗಾ. ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಗಳು ಆಗ್ಬೋದು, ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ಸ್ ಗಳು ಆಗ್ಬೋದು, ಅಂತದೆಲ್ಲ ಖಾಸೀಕರಣವನ್ನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ. ಇದು ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ರಕ್ಷಣೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತ ಸಮಾಜಗಳಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಈ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡದೇ ಇದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಜಮೀನು ಸಹ ಅವರು ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಗರ್ ದಲಿತೋಕೋ ಆದಿವಾಸಿಯೋಕೋ ಪಿಛಡೋಕೋ ಗರೀಬ್ ಜನರಲ್ ಕಾಸ್ಟ್ ಕೆ ಲೋಗೋಕೋ ಕುಚ್ ಮಿಲ್ತಾ ಹೈ, ಅಧಿಕಾರ ಮಿಲ್ತೆ ಹೈ, ತೋ ಇಸ್ ಕಿತಾಬ್ ಕೆ ಕಾರಣ ಮಿಲ್ತೆ ಹೈ. ಇಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಪೂರಾ ದೇಶ ಲಡನಾ ಚಾಹಿಯೆ, ಬಿಜೆಪಿ ಕೆ ಔರ್ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಕೆ ಖಿಲಾಫ್ ಲಡನಾ ಚಾಹಿಯೆ, ಏಕ್ ಸಾಥ್ ಲಡನಾ ಚಾಹಿಯೆ. ಇವತ್ತು ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ದಲಿತರಿಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತೆ ಆದಿವಾಸಿಗಳಿಗಾಗಿರ್ಬೋದು ಒಬಿಸಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗಾಗಿರ್ಬೋದು ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕೇವಲ ಈ ಸಂವಿಧಾನದ ವತಿಯಿಂದ ಸಿಗ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆ ಸಂವಿಧಾನವನ್ನೇ ತಿರುಚಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಬಿಜೆಪಿನವ್ರಿಗೆ ನೀವು ಹುಷಾರಾಗಿರ್ಬೇಕು. ಮೇ ಆಪ್ಕಾ ಸಬ್ಕಾ ದಿಲ್ ಸೆ ಧನ್ಯವಾದ ಕರ್ತಾ ಹೂ. ಜೈ ಹಿಂದ್ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಜೈ ಹಿಂದ್ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.